ही दोन पानं व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सेवन करा. तुमचं कसल्याही प्रकारचं जुनाट भयंकर पित्त कायमस्वरूपी दूर होऊन जाईल. आज या व्हिडिओमध्ये मी अशा एका वनस्पतीची ओळख करून देणार आहे की त्याची दोन पानं सेवन केल्यानंतर तुमचं पित्त कायमस्वरूपी दूर होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघताय तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सहज उपलब्ध असतील. आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कारण लाईक केल्यानंतर मला एक प्रकारची प्रेरणा मिळते, माझा उत्साह वाढतो नवनवीन माहिती बनवण्यासाठी. लाईक करायला कुठलेही पैसे लागत नाही. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये हे जी पानं दिसत आहे, हे पानं जर तुम्ही सेवन केली तर तुमच्या छातीमध्ये जी जळजळ होते, सतत अन्नपचनाचा किंवा अपचनाचा त्रास होतो, पोट कधीकधी गच्च भरल्यासारखं वाटतं, अशा अनेक तक्रारी पोटांच्या या पानांचं सेवनामुळे दूर होणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला वारंवार पित्त होत असेल, त्याचं कारण आहे मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अपुरी झोप, ताणतणाव, फास्ट फूड यांचं सेवन, अशा अनेक कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मग डोकेदुखी होते, छातीत दुखायला लागतं, जळजळ होते, उलट्या होतात, अस्वस्थ वाटायला लागतं, ही लक्षणं आपल्याला दिसू लागतात. त्यामुळे आपण पित्त कमी करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अँटॅसिड नावाच्या गोळ्या घेतो. बऱ्याच जणांना या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होतात आणि कालांतराने आपल्याला पित्त दूर करण्यासाठी या गोळ्यांची सवयच लागून जाते. तर मित्रांनो, ही पानांची तुम्हाला सवय लागणार नाही, पण पित्त तुमचं हमखास कमी होईल. मित्रांनो, पित्तावर ही पाने फारच गुणकारी आहेत. मित्रांनो, ही पानं आहेत पुदिन्याची पानं. बऱ्याच जणांना पुदिन्याच्या पानांची चटणी फार आवडते, पण पित्त कमी करण्यासाठी याचं सेवन कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, या पानांमध्ये मिंथॉलचं प्रमाण जास्त असतं आणि पोटामध्ये जे ऍसिड असतं त्याची तीव्रता कमी करण्याची क्षमता या दोन पानांमध्ये असतं. याचं सेवन जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चावून सेवन केल्यानंतर 1 ते 1.5 तासापर्यंत काहीच खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, किंवा मग तुम्हाला जर चावून खाणं अवघड जात असेल तर 5-6 पानं घेऊन 1 ग्लास पाण्यामध्ये ती चांगली उकळून घ्यायची आहेत आणि ते पाणी कोमट झाल्यानंतर सेवन करा. तुमचं पित्त काही दिवसानंतर म्हणजे आठवड्याभरातच कमी होऊन जाईल. बघा, अतिशय गुणकारी आहेत मित्रांनो ही पुदिन्याची पानं. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. मित्रांनो, आवडली असेल तर जरूर लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.